पुण्यात अजित पवारांच्या बॅनरवर अमोल कोल्हे यांचा फोटो. अजितदादा विकास कामांच्या उद्घाटनासाठी खेड दौऱ्यावर. अजित पवारांचा कडसू येथे शेतकरी मेळावा. माकप नेते सीताराम येचुरी यांचं निधन. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सुरू होते उपचार. वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. परभणीत पालकमंत्री संजय बनसोडेंविरोधात प्रहारचं आंदोलन. नुकसानग्रस्त भागाची पाहणी न केल्याने कार्यकर्ते आक्रमक. हिंगोली जिल्ह्यातील 8 कृषी केंद्राचे परवाने निलंबित. बियाण्यांसह खत विक्री संदर्भात त्रुटी आढळल्यानं कारवाई. नाशिकच्या सालेर किल्ल्याला जागतिक पर्यटनाचा दर्जा. पुढील महिन्यात युनेस्कोची टीम सालेर येथे येऊन पाहणी करणार. पुण्यात पे अँड पार्कसाठी पालिका आयुक्तांचा प्रस्ताव. पार्किंगचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवल्याची माहिती. दुचाकीसाठी प्रतितास 10 ते 20 रुपये शुल्काचा प्रस्ताव. यवतमाळ भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आमदार मदन येरावार यांना पक्षातूनच विरोध. विधानसभेसाठी भाजपमध्येच उमेदवारांची स्पर्धा. अमरावतीत सरसंघ चालक मोहन भागवत यांच्या विरोधात आंदोलन. मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात निषेध आंदोलन. रत्नागिरी जिल्ह्यात सीएनजीचा तुटवडा. सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा. गणेशोत्सव आटोपून मुंबईकडे निघालेल्या चाकरमान्यांच्या वाटेत सीएनजीचा अडथळा. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पात्रात गणेश मूर्ती विसर्जनास बंदी. महापालिकेकडून नदी पात्रात विसर्जनास बंदी. हिंदुत्ववादी संघटना पंचगंगेतील विसर्जनावर ठाम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.